day three. इथे कुठला तरी महोत्सवच हे केलंय. कुठला महोत्सव रे नाव बघ. दुसरी रूट इज फेमस. दिसत नाही आणि फेरी सुद्धा दिसत नाही. हॅलो गाईज, वेलकम टू टॉटल टेल्स. आणि आय होप तुम्ही सगळे ठीक आहात, मजा करत आहात. आज डे थ्री आहे आमच्या कर्नाटक राईडचा आणि आज आम्ही गोवावरून गोकर्णासाठी निघालो आहोत. आता टाईम झाला आहे 7:41 आणि आमची जी हॉटेल जिथे बुकिंग केली आम्ही स्टेसाठी ते इथून ऑलमोस्ट 185 किलोमीटर लांब आहे आणि तिथे पोचायला ऑलमोस्ट 3.5 तास लागणार. तर आम्ही जो बुकिंग केली आहे ते हॉटेल एक्झॅक्टली कुंटा बीचला अटॅच्ड आहे. त्या हॉटेलचं नाव आहे ब्ल्यू ओशन सँड. आजची पहिलं आम्ही तिथे पोचणार, फ्रेश वगैरे होणार आणि मग जो पुढचा प्लॅन आहे आजच्या दिवसाचा तो एक्झिक्यूट करणार. तर गोवामधले जे 2 दिवस होते, एक दिवस तर पोचायलाच लागला पूर्ण. बापरे, ह्याला कुठले रायडिंगचा भूत सवार झाला आहे त्या स्कूटीवाल्याला काय माहीत. तर एक दिवस तर पूर्ण पोचायला लागला. आम्ही संध्याकाळी 6 गोवामध्ये एंटर झालो पण इथे जो स्टेज इथे आम्ही नंतर बुक केलं तिथे येईपर्यंत 7 आणि तिथे आलो, फ्रेश वगैरे झालो आणि जे काय आहे ते केलं. बीचवर जाऊन फिरून आलो, डिनर वगैरे केलं आणि नेक्स्ट डे फिरलो जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि आजचा हा ब्लॉग इथून चालू होतो आहे. आणि जो गोकर्णाचा प्लॅन आहे तो आम्ही जिथे स्टे बुक केलं ते 3 दिवसासाठी केलं आहे. तर आम्ही गोकर्णामध्ये 3 दिवस असणार आहे आणि आम्ही फक्त 1 दिवसाचा प्लॅन केला, बाकीचे 2 दिवस काय करणार आहे काहीच माहीत नाही. तर तिथे जाऊन आम्ही हॉटेल रूममध्ये जाऊन चेक करू की इथे काय काय करू शकतो. मला तर कायाकिंग करायची आहे, मी खूप ऐकलं आहे. माझा एक ऑफिसमधला कलिगसुद्धा गेलेला तिथे कायाकिंग करायला. सो बघू, कायाकिंग करायचा चान्स भेटला तर मी नक्की करणार. सनराईज झालं, सनराईज आधीच झालं पण एकदम छान कवळ ऊन आलं. तुम्हाला दिसत असेल आमचं फ्युल जरा कमी झालं आहे, म्हणजे आमच्या तिघांच्या बाईकचंच झालं आहे. आणि इथे आम्ही मागे एक गेलेलो भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपमध्ये, सॉरी इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपमध्ये, बट ते बंद होतं आहे गॅस, ते लोक बोलले नाही. आणि आता आमचं असं आहे की आम्ही हायवेला लागायच्या आधीच आम्हाला पेट्रोल भरायचं आहे पण पेट्रोल पंप आय गेस खुललेच नाहीत. आता आम्ही जे कॅलिंगडची बीचला जायचा रस्ता आहे तो सोडला आणि आता हायवेला लागू. आणि ॲज पर मॅप्स जो रूट आम्ही चाललो आहे ज्या रूटने तो पूर्ण कोस्टल रूट आहे, म्हणजे असं दाखवत तर आहे मॅपवर. सो बघूया, मुंबईवरून गोव्याला ते कोस्टल रूटने आलो पण गोव्यावरून गोकर्णाला ॲटलीस्ट कोस्टल रूटने जाऊ शकतो. लेट्स गो. आणि आत्तापर्यंत आमची जी राईड आहे, आमची जी जर्नी चालू आहे, खूप छान चालू आहे. खूप मजा येते, आम्ही खूप एन्जॉय करतोय राईड करण्यासाठी. त्यानंतर बाकीच्या बीचवरती आराम, त्यानंतर काय काय आता बोलतो मला, खूप मजा येते. आणि त्यातच मजा आहे, असली मजा जर्नीमध्ये. इथे जो हा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरती बाईक्स अलाउड नाही आहे. आणि काल याच ब्रिजवर सोशल नामा नेलेलं, त्याला ते बोर्ड्सच दिसले नाही, दोन्ही साईडला बोर्ड्स लावले एवढे मोठे मोठे, त्याला दिसले नाही. आणि आम्ही त्याला फॉलो करत होतो, मग आम्ही काही लक्षसुद्धा नाही दिलं. बट ठीक आहे, आत्ता लक्ष दिलं. सिग्नल लागलेत. इथे कुठला तरी महोत्सवच हे केलंय. कुठला महोत्सव रे नाव बघ. शीग महोत्सव, चला सुटला.
काय माहित कुठला आहे हा सिग महोत्सव. गाईज पेट्रोल भरायचं, आपल्या पॉवर नाही भरायचं. पेट्रोल येतच येतच पेट्रोल 95 रुपीज आहे गोवामध्ये पेट्रोल. हा गोवा टाकी घेऊन येऊया, इथूनच भरून घेऊन जाऊया. आता हा हायवे 20 किलोमीटर सरळच आहे, काय टॅन वगैरे नाही, तर आपल्याला मी कॉन्स्टंट स्पीडवर चालणार. माझा स्टँड पाठी पडलेला तिथे गाडी चालवताना, आणि आता हे लोक उचलून आणतात आणि स्टँडचे वाटतं खूप डॅमेज झाले आपला स्टँड बघू. अरे हे तुटलं ना. हा मग त्याचं काय नाही, ते आहे अजून एक एक्स्ट्रा आहे. हे त्याच्या वरचा कॅप आहे, आपण हे टाईट करतो ना, हे आय गेस तेच असावं. हे तुझ्या ह्याच्यात ठेव, जॅकेटमध्ये ठेव, बाकीचं फेकून दे. आता हा स्टँड सुशीलकडेच ठेवूया. हो नशे हे असं आहे काय. माझा पण काढ ना माया तू फोटो काढ. जल्दी हा असं काढ ना, आमच्या दोघांचं काढ असं, मी असं उभं राहिलो. मस्त ब्रिज आहे यार, काय दिसतोय. म्हणजे मी कधीच विचार नव्हतो केला असे स्ट्रक्चर्स गोवामध्ये असतील. सिरियसली खूप छान रोड्स आहे गोवाचे, खूप छान रोड्स आहेत. आणि या रोड्सच्या आजूबाजूला जे नेचर नॅचरल ब्युटी आहे ती पण खूप छान आहे. दिसतंय तुम्हाला काय काय करावं लागतं. महेशचा आरसा फिरला. अरे ते खूप वरती आलं. हा आता टाईट कर. थांबलेलो साईडला, एक इकडचा लोकल मुलगा आला. म्हणजे असं बघत होता आधी, आणि नंतर पुढून पाठी आला, मला समजलं ना काय बोलवता तो. तर नंतर बोलला कुठली बाईक आहे, कुठून आला आहे, तर त्या सांगितलं असं थोडंफार. आणि तो बोलत होता मला पण आवडतं, पण त्याच्याकडे 110 cc होते. मी बोललो ठीक आहे ना, त्यात काय झालं. प्लॅटिना असं लोक बायकर्सला बघतात ना आणि येतात विचारायला, असं भारी वाटतं. राईट अपडेट टोटल जेव्हापासून चालू केलेलं की इथपर्यंत, आता आम्ही गोवा सोडतोय. टोटल किलोमीटर झालेत 700. आणि फर्स्ट टाइम असं वाटतं आम्हाला की एवढे झाले असतील फक्त सिंगल वे, म्हणजे चाललोय तिथून रिटर्न येतानाच नाही, फक्त सिंगल 700 झालेत. आणि अजून मोर किलोमीटर्स टू काउंट, मोर किलोमीटर्स टू गो. अँड याच अजून पुढच्या जर्नीमध्ये अजून खूप मजा बाकी आहे. हा आहे कानाकुना, कानाकुनाचा हायवे. आणि ह्या ज सिटी आहे ती गोवाची लास्ट सिटी आय गेस, आणि बॉर्डर वाली आहे. म्हणजे आता थोड्याच वेळात कर्नाटकमध्ये आम्ही एंटर करू. हा ब्रिज बघा गाईज, ब्युटिफुल ब्युटिफुल ब्रिज.
ही नदी आणि राईट साईडला हाय समुद्र. अच्छा, वेलकम टू कर्नाटक. कर्नाटकला पोहोचलो. कुठून जायचंय? ओके, वेलकम टू कर्नाटक गाईज. आपण आता कर्नाटकमध्ये एंटर करतोय. वरती लिहिलंय बघा, वेस्ट कोस्ट टोलवे. आणि इथे दोन चेकिंग चेकपोस्ट चेकिंग चालू आहे इथे. बैग में क्या है? कपड़े नहीं है. बॉटल क्या हुआ? नहीं नहीं जाओ ना. जाओ. थैंक यू. ओके, तो इतने चेकिंग होती. वाइन चेकिंग होती कारण की आता आम्ही गोवा वरून येतोय, तर त्यांच्या करता वे चेक करायचं. कन्याकुमारी इथून 985 किलोमीटर. पण आपल्या तिथे जायचं नाही गाईज, ती ट्रिप आपण वेगळी करू. ती ट्रिप आपण वेगळी करू कन्याकुमारीची. आणि याच बाईकवर कन्याकुमारी करायची आहे. ओ माय गॉड, हा समुद्र. आणि तिथे क्रूज पण आहे. तिथे डॉकयार्ड आहे राईट साईडला. पूर्ण राईड मध्ये हा दुसरा टनल आलाय. हा मी तो पुढचा तिसरा. गाईज, हा रोड एवढा मस्त आहे, एवढा सुंदर आहे. रोडच्या साईडला झाड, त्यानंतर रोडच्या मध्ये जे डिवायडर्स आहेत त्यांच्यामध्ये एवढी सुंदर फुलं आहेत. फुलांची झाड आहेत, म्हणजे फुलं नाही, फुलांची झाड. फुल नाही, फुलांची झाड दिसतंय का तुम्हाला? आणि साईड साईडला मस्त हिरवळ. हार आम्हाला काही भूक लागली खूप. नाश्ता पण नाही केला आम्ही. आणि लेफ्ट साईडला काय खायचं पण दिसत नाही. त्यांचे बॅनर काय खतरनाक आहेत, बापरे. उभे आडवे बसलेले बॅनर आहे काय मस्ती आहे. कोलाज इथे होळी सेलिब्रेशन चालू आहे. गोकर्णा गोकर्णा हा सीधा. हॅपी होळी, हॅपी होळी. ओके, थँक यू, सेम टू यू. असा लँडस्केप काय दिसतोय दोन्ही साईडला. डोंगर, वाव. यार मी काय झालं काय माहित, मला हे समोरचा जो व्ह्यू आहे खूप 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 पसंत यायला लागलाय. म्हणजे असं वाटतं त्याच्यात बघतच राहावं, बघतच राहावं. आणि आता आम्ही कुंटा बीच ला पोहोचतोय. तिथेच आम्ही स्टेचं बुकिंग केलं. ते मे बी काहीतरी 30 का 40 किलोमीटर आहे अजून इथून कुंटा बीच. देखो 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 कैसे. गोकर्णा ऑन माय लेफ्ट. पण आम्हाला गोकर्णाला नाही जायचं, आम्हाला कुंटा बीचला जायचं. कुंटा बीचच्या इथून आम्ही रिटर्न इथे येणार आहे. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. हे काय कुठली तरी प्रथा आहे ही. हे बघा, हे लोक होळी थोडी वेगळीच सेलिब्रेट करतात वाटतं.
त्यांनी तिथे कॉस्ट्युम घालून कुठेतरी चाललेले, मे बी त्यांच्या मंदिरात चाललेले, कॉस्ट्युम घालून असा भालू सारखा कॉस्ट्युम होता तो, आणि ढोल बीत वाजवत चाललेले. कसलं चेकपोस्ट काय माहीत, चेकिंग तर करत नाही, मे बी कारची चेकिंग करत असेल आणि ट्रक्सची. कुठून आला, का आला, कुठे चालला, तुम्हारा क्या काम है, तुम्हारा क्या नाम है, यहाँ क्या काम है, किससे मिलने आए हो, ये सगळे पूछताछ करतात ते लोक. समोरचा रोड काय दिसतोय असा जातोय, मग ते झाडांझुडांतून कट होऊन वाव अमेझिंग. हॅलो गाईस, तर आम्ही पोचलो आमच्या स्टेमध्ये. इथे आमची रूम आहे आणि आत्ता चेक इन तर झालं आहे आणि लंच तर विचारायचं आहे खास करून, कारण की आम्ही ब्रेकफास्टचा विचार करून आलेलो, पण ब्रेकफास्टच्या टाईमच्या नंतर आलो आहे कारण की आम्हा यायला झाले 11 काहीतरी वाजले यायला. सो आता ब्रेकफास्ट तर नाही, आता लंच, पण लंच तर सांगितलं आहे 1:30. सो टाईम तर लागणार, तर ते काय पेपर वर्क आहे ते करून घेतो, रूमवर जाऊन जरा फ्रेश होणार आणि मग इथेच समोर बीच आहे एक, तिथे जाऊ आणि बघू पुढच्या पुढे प्लॅन करू काय आहे ते. आणि ऊन पण खूप लागते, तर ऊन उतरलं 5 वाजताच कुठे ना कुठे ते जाऊ. तर पेपर वर्क जो काय होता तो झाला आणि समोर बीच आहे, खूप जायची इच्छा आहे, पण फ्रेश झाल्यानंतरच जाणार कारण की एवढं आम्ही 280 किलोमीटर्स काहीतरी समथिंग, नाही 280 नाही, कितीतरी किलोमीटर्स आम्ही नॉनस्टॉप चालवले, सो थोडा टायर्डनेस आला आहे, त्यामुळे थोडं फ्रेश होऊ मग बीचवर जाऊ. A few hours later. मी फ्रेश वगैरे झालो, आराम केला आणि आता टाईम झाला आहे 1:40. भूक लागली खूप कारण की ब्रेकफास्टसुद्धा नाही केला, सो आता लंच करायला चाललो आहे इथे पुढे. लेट मी शो यू. तर तिथे कॅन्टीन आहे, तिथे लंच करणार आणि त्या कॅन्टीनच्या त्या साईडला बीच आहे आणि शॅक्स पण आहे. महेश आणि सुशील त्यांचे ग्लासेस घ्यायला गेलेत कारण की ऊनसुद्धा आहे इथे. आणि काय मस्त जागा आहे. भूक तर खूप लागली, मी तर खूप खाणार आहे. आता जो फिरायचा प्लॅन आहे तो पूर्ण चेंज झाला आहे, आत्ता बघूया कुठं जायचं होईल, अजून आत्ता काही फिक्स नाही आहे. मी ज्या आधी बोललेलो तिथं जाणार तिथं जाणार, पण आता सगळं परत डिसाईड करायचं आहे की कुठं जायचं आहे कुठं नाही, सगळं टाईम मॅनेजमेंटवरती डिपेंड आहे. कॅन्टीन आहे तिथे, सिटिंगचं आहे आणि ऑर्डर तिथे त्या विंडोमध्ये द्यायची आहे. महेश देतोय, ऑर्डर देतोय आणि आता इथे बसतो आम्ही जरा. हवा पण छान येते आणि व्ह्यू सुद्धा चांगलाच आहे. लेटर दॅट सेम इव्हनिंग. हॅलो गाईस, तर आता वाजलेत 5, लंच वगैरे करून आम्ही निघालोय महाबळेश्वर टेम्पलला जायला, जे की गोकर्णाच्या पुढे आहे आणि तिथे जाण्यासाठी इथून फेरीने जावं लागतं. इथून पुढे एक पोर्ट आहे, तिथून फेरी घ्यायची आणि तिथे जायचं. सो आता सध्यासाठी आम्ही महाबळेश्वर टेम्पलला चाललोय आणि तेही फेरीने, आणि फेरीने मे बी रिटर्न सुद्धा येऊ कारण की दुसरा रूट खूप लांबून आहे आणि जर फेरीने गेलं तर 29 मिनिट्समध्ये पोहोचू आणि विदाउट फेरी तर ते खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं फेरीनेच जायचं. आणि त्यानंतर मे बी गोकर्ण क्लिफला सुद्धा जाऊ, बीचला नाही जाणार, गोकर्ण क्लिफला जाणार कारण की बीच तर सगळे सेमच दिसतात, त्यामुळे गोकर्ण क्लिफला जाणार. तर पहिलं महाबळेश्वर टेम्पलला चाललं आणि तिकडे काही सुद्धा आहेत,
जसं की आम्ही आता गुगल मॅप्सवर वाचलं तिथे खालती लुंगी कंपल्सरी आहे, तुम्ही जीन्स वगैरे मध्ये जाऊ नाही शकत. आम्ही खूप सारे प्लॅन म्हणजे या 3 दिवसासाठी चेंज केलेत. सो आज हे 2 प्लॅन आहेत, उद्या अजून 2 वेगळे प्लॅन बनवलेत. म्हणजे अकॉर्डिंग टू डेज आता प्लॅन थोडे स्विच केले. आधीचा जो इनिशियल प्लॅन होता तो आता प्लॅन नाही राहिला आहे, त्यामुळे कंडिशननुसार चेंज व्हायला लागतं. ते आता चेंज करते आम्ही प्लॅन टाईमनुसार. आणि ही जी हीट आहे, दुपारी एवढी हीट असते की काय बोलायचं, माझ्या बॉडीमधून सगळं पाणीच होऊन जातं आणि बाहेर निघूस पण नाही वाटत कारण की खूप हीट लागते. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की 4 नंतर जायचं, किंवा एकदम अर्ली मॉर्निंग किंवा 12 आतमध्ये रिटर्न यायचं रूममध्ये आणि नंतर 4 वाजता परत जायचं, कारण की हीट खूप आहे इथे. तर त्या हीटमुळे आम्ही हीट आणि एवढं ऊन आहे त्याच्यामुळे डिसाईड केलं 4 नंतरच बाहेर जायचं, आणि त्याच्या त्याच रिझनमुळे सगळे प्लॅन्स चेंज केले आम्ही. कारण की आम्ही राईडला तर आलोय पण राईड सोबत फिरायला सुद्धा आलोय, आणि असं इरिटेशन मध्ये फिरायला काय अर्थ नाही. सगळीकडेच काम चाललंय, जिथं जाईल त्या रोडला काम चाललंय. असं कुठला रोड आहे की नाही जिथं काम नाही आहेत. सो या जागेवर आम्हाला आता फेरी घ्यायची आहे, मे बी त्या पोर्टला तिथे जाऊन. कोण दिसत नाही आणि फेरी सुद्धा दिसत नाही. तिथे जाऊन विचारावं लागेल. रांजना चांगलं आहे ना. तर गाईज आम्ही विचारलं फेरीचं, इथंच येते फेरी आणि 20 रुपीज. Longer than a few minutes later. हीच आमची फेरी आणि यात हे आमच्या गाडी जाणार आहेत 2. माझी गाडी सुशील लावते खाली, नीट घेऊन जा रे. आणि पाठवून महेश येतोय, महेश हळवा. यूटर्न मारून डबल स्टँड वर लावायची माझ्या. डायरेक्ट समुद्रात बाहेर नाही काढायची आत. आण माया, जा माया. अब महेश की बारी. गाडी पण तिथे लावली आहे आणि लोक पण आपापली गाडी आणतात लावतात. हा फेरीचे कॉस्ट आहे 20 रुपये ते बाईकसाठी ना. बाईकसाठी काय काय माहीत कसे कॉस्ट पण आहेत. आणि आता निघेल ही फेरी आणि ती गोकर्णाचा जो त्या साईडचा पोर्ट आहे तिथे सोडणार आहे. तू तिथे गेलो आता भेटूया, इथे बोटले हलते. फेरीमधून तर आम्ही आलो आणि फेरीमध्ये असताना एक गोष्ट माहिती पडली, ती आहे की ती फेरी फक्त 7 वाजेपर्यंत असते इथे आणि
त्याच्या नंतर फेरी नाही, आम्हाला पूर्ण फिरून जावं लागेल आणि फिरून टोटल किलोमीटर आहे 42 आणि इथले इथे 30 मिनिट्समध्ये पोचता येतं 42 आणि तो पूर्ण 42 किलोमीटरचा रस्ता पूर्ण फिरून आहे हायवेला. तर जर आम्हाला लेट झाला तर आम्हाला फेरी नाही तर पूर्ण फिरूनच जावं लागेल. बट स्टील बघूया, कारण की आता प्लॅनमध्ये अजून चेंजेस आलेत की फक्त महाबळेश्वर टेम्पल करायचा. जर टाइम राहिलाच तर मग गोकर्ण क्लिफला जाऊ शकतो, नाहीतर मग नाही जाऊ शकत. सो आता बघूया काय होतंय, काय फिक्स होतंय, सगळं काय आता मॅनेज करावं लागेल. तर आता इथे आम्ही आता पोचले महाबळेश्वर टेम्पलला, टाइम झाला 6 आणि इथून एक्झॅक्ट या लोकेशनवरून 1.5 किलोमीटर आहे आणि मॅपमध्ये दाखवते 5 मिनिटावरती आहे. आता बघूया तिथे पार्किंगची कशी फॅसिलिटी आहे आणि तिकडे काय रेस्ट्रिक्शन्स तर नाहीत ना आतमध्ये जायला, ते पण बघूया. कारण की गुगलवरती तर दाखवलेलं की असं असं आहे, आता तिथे गेल्यावरच काय रियालिटी आहे ते माहिती पडेल. आणि टाईमचं रिस्ट्रिक्शन आहे मेन, तो बस झाला पाहिजे व्यवस्थित सगळं. तिथे बोर्ड होता महाबळेश्वर टेम्पल स्ट्रेट, सो लेट्स गो स्ट्रेट. ते समोर 400 मीटरवर इथे काहीतरी हाय वाटत आहे, हे ते काय नाही, हा रथ आहे. आज काहीतरी हाय वाटतं, फेस्टिवल आहे आज. आज तसं पण होळी पण आहे, असू शकतं काय सांगता येत नाही. तर आता इथे पार्किंग शोधत शोधत आम्ही पुढे चाललो आहे आणि पुढे मस्त बीच पण आहे. तर हा असू शकतो महाबळेश्वर बीच, काय महाबळेश्वर टेम्पल बीच आणि पार्किंग पण वाटतं सरळच आहे. कुठे पार्किंग काय माहिती, वे टू पार्किंग. वाव, इथे लुंगी तर आहे, लुंगी तर घालायला लागली, इथे लुंगी तर घालायला लागली आहे. तर शर्टच माहित नाही, हे लोक बोलतात शर्ट पण काढावं लागेल. तर थोडं ऑकवर्ड वाटते कारण की लुंगी बोलले जीन्स काढून घालू शकतो किंवा जीन्सच्या वरती पण घालू शकतो, पण लुंगी कंपल्सरी आहे. खरंच खूप ऑकवर्ड होत आहे, त्यात आतमध्ये जीन्स घातले तर चालता पण येत नाहीये. मी महाबळेश्वर टेम्पल वरून आलो आणि खूप लेट झाला आम्हाला तिथे, अराउंड 7-7:30 वाजले. आणि आमची जी फेरी होती ती 7 वाजताची होती आणि तिथून ती बंद झालं त्या फेरीचं आणि आम्हाला आता जायला एकदम लॉंग रूट घ्यावा लागतो आमच्या हॉटेल रूमपर्यंत. आणि आमचा जो गोकर्ण क्लिफचा प्लॅन होता आजचा, तो आम्हाला पोस्टपोन करायला लागतोय उद्यासाठी. पण ठीक आहे, उद्या जाऊ, नो प्रॉब्लम. तर आजचा हा ब्लॉग इथे संपणार, उद्या परत दुस नवीन ब्लॉगमध्ये याना केव्स आणि मुर्देश्वरची राईड असणार इथून नाही, हॉटेल रूमपासून.